हॅलो गाईज, कसे आहात? खूप मजेत असताल. कशी झाली तुमची होळी? तर होळीचा ब्लॉग तुम्ही बघितला, आता मी दुर्वडचा ब्लॉग टाकणार आहे. याच्यामध्ये खूप सारी एन्जॉय झालं आहे, खूप सारी मस्ती झाली. कोण कोणाला अंडे फोडतंय, कोण काय करतंय, तरी पण हा मी ते त्यातलं मायनस करून टाकल. कलर आणि हे खूप सारा एन्जॉय केला आम्ही कलर खेळून. लोक तुमच्या सगळ्यांना आवडला ब्लॉग तर बघा पूर्ण. आणि तुमची पण कशी झाली दुर्वड ते पण सांगा. मला कुठ मी उद्या लावणार मी तो आज बोटानी काय लावत हातावर घ्यायचं. हॅपी होळी होळी होळी. तू करणार ना साफ? भरून टाक आरुष, भरून टाक, भरून टाक, तोंडाला लावून टाक. ए लक्ष्मी वर बघ, ए लक्ष्मी वर बघ. हरुष वर बघ हरुष. कस काय चावले ते नको घेऊ. बघ बघ कश करते, बघ बघ बघ. अगं तसं नाही फुटून अंगावर भिजले आधी तरी. सरक हरुष उगे पडायचे काम. हरुष सरक बाळा, सरक बाबा. कुठं चावत ते बघ ना. मग तसं नाही करायचं बाळा. तसं नाही करायचं आरुष. आरुष सरक ना, दिसत नाहीये रे. आय लव्ह यू टू. थांब रे, थांब. सरक सरक. आता हे तू तिकडे जा घेऊन घरात घर खेळ बस. काय तुला दिलं आता विषय संपलाय. हे बघ कश करते. बघ हॅपी होळी होळी होळी. हा एक मिनिट शर्ट काढतो तो. हा एक मिनिट. नाही बाय सुक्कात झालो. अरे वो शर्ट निकल रहा. घंट राहू दे. नाही खेळायचं तुला. लावायचं असत असं नाही करायचं. हा काळं नाही लावायचं. निळं आणलंय त्यांनी. निळं आणलंय. निळं जांभळा कलर आणलाय वाटत. काळा कलर नका लावू रे, डुकराच्या पिल्लू सारखं दिसत. थांबे थांबे सरक सरक सरक. जाबे इथं बघू तुझं. अरे सोडवे नाही तुम्ही. आता तर उठले राव मी. अरे काय आता काय सगळं काय बाई काय.
जबे इकडे जबे 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 तू इकडे ना अरे जबे मला कुठं लावता कुठं लावते बघू लक्ष देतून हिला बघ कसलं जोकरच केलं काळ कोण काळ कोणी लावलं तुम्हाला मला पण लावलं दादाने लावलं कुणी लावलं पण हे काळ दादांनी ही बघ ना कसं थोडस दात कोणी नेले तुझे उंदराने नेले नाही काळ कुठे लावले तो कमाले धमाल होणे आले आम्ही आत्या आणि आले म्हणे घरात पाणी नाही पाहिजे हॅपी होली मम्मा हॅपी होली बर बर अरे कलर कलर घर अरे घरात घरात काय ना काय ना काय नाही होत चला काय नाही होत रे लक्ष्मीला भिजव जा धन्यवाद जा लक्ष्मीला माझ्या परत परत कलर
अंदर ये लो ए लो ए सगळ्यांनी लो ए काळे घे काळे ये तो काळे घे काळे लाव लाव खूप सारा एन्जॉय चालू होता आणि गाणे वगैरे पण चालू होते. तर गाण्याचा आवाज येतो म्हणून इथं आवाज बंद केला आहे, वरतून वॉईस टाकतोय. आणि खूप सारा एन्जॉय चालू होता, कोण अंडे फोडतंय, कोण काय करतंय. आणि होप सगळ्यांच्या इथं मला वाटतंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशीच होळी असतं होत असेल, कारण की आमच्या इथं मी भरपूर जागी बघितली अशीच होळी असती. नॉर्मली आपण सुक्का कलर कवचित आता मोठे झालो आहे म्हणून सुक्का कलर खेळतोय. नाही तर आम्ही पण लहान असताना त्या राखेत लोळ हो राखेतच खेळा, चिखलांनी खेळा, अंडे वगैरे ते काय ते बंद केलं होतं, पण ह्यावेळेस त्या बारक्या पोरांनी परत चालू केलं आहे. तर त्यांच्या नादी लागून आम्ही पण एक दोन अंडे फोडलेत. ते केस पण सिल्की होतात, काय प्रॉब्लेम नाही, चला जाऊ द्या. आणि खूप सारा एन्जॉय केला आहे सगळे, खूप वेळपर्यंत गाणे वगैरे रोडलाच आम्ही नाचत बिसत होतो. आणि हर वर्षी आमच्या इथं अशीच होळी असते फुल जोरात एकदम, म्हणजे बाकीचे मला नाही माहिती, पण आम्ही तर नक्की आम्ही खूप फुल एन्जॉय करतो. बाकीच्यांचं नाही माहिती, आम्ही फुल एन्जॉय करतो सगळे हे जेवढे दिसतात आहेत ना. नाहीतर हर वर्षी आमच्या घरात साऊंड लावून आम्ही नाचत असतो, घरात पार्टी करत असतो. ह्यावर्षी तसं काय नाही झालं, यावेळी सगळं खालीच झालं. खाली गेलो, खाली गेले गेले निसतं कलर लावा लावे, अंडे फोडा फोडी, फुल्याला भरव त्याला भरव, पण मजा एन्जॉय झाला. पण तुमच्या इकडं पण अशीच असेल सांगा, झाली पाहिजे आणि होळी अशी जोरात दुलीवड म्हणतो आहे. तरी डिंपल नाही आमच्यामध्ये, डिंपल पण आमच्या शामिल असती. माझ्या 2-3 वर्षाआधीचे पण पोस्ट दिसतील तुम्हाला होळीचे, जे टाकलेले इन्स्टाला दिसतील, ज्यावेळेस आम्ही घरात होळी करायचो. म्हणजे त्यावेळेस मुलींना ऑड वाटायचं, मग त्या मुली आम्ही म्हणजे मुलींनाही घरातच घेऊन खेळायचे. पण यावर्षी तसं नाही झाले, यावर्षी रोडवरतीच चालू झाले सगळे, पोरं खेळत होते. तुम्ही बघितलं सकाळ सकाळच कसे आले होते ते दरवाज्यात लावायला, ते डेंजर आहेत लावून जातात, पण त्यांना सांगितलं येतो आहे म्हणून ते थांबले, काय प्रॉब्लेम नाही. सगळे फुल नाचत होते, तरी काही जण नव्हते आमच्यातले मुलं वगैरे मोठे मोठे. आता अजून भरपूर सारा एन्जॉय झाला होता. त्याच्यानंतर पण मी गेलो मुलांमध्ये पण खेळायला, नंतर ते लहान मुलांमध्ये खेळलो थोडा, पण भरपूर सारा एन्जॉय झाला. एन्जॉय म्हणजे इथंच दुलवड संपली माझी,
नंतर सुक्या कलरनी खेळत बसलो आम्ही दुपार नंतर. हा ना गेला बघ कसं लावला कलर, जो मी कलर लावला होता ते निघतच नव्हता, हिच्या पण तोंडाला लावला तो निघलाच नाही, एक दिवसानंतर निघला. लहान लहान पोरांना विपुल भरून टाकत, मोठे तर जवळ येतच नव्हते, पळत होते नुसते. अंडे घेऊन यायचे कुठनं, अंडे फोड काहीतरीच. हा अवनी नाही खेळली, अवनी खेळली थोडस, अवनीला तसं थोडी सर्दी पण होती त्यामुळे अर्धी अवनी जास्त नाही खेळली. आरुष तर काय रडतच होता आहे, त्याला एक दिवस आधी मज्जा आली, एक दिवस मज्जा आली आधी, एक दिवस आधी खेळले, दुसऱ्या दिवशी काय तो रडायलाच चालला सकाळपासून. म्हणलं त्याला म्हणलं तू नको खेळू, मग आम्ही आमचं खेळलो मस्त, भरपूर सारा एन्जॉय झाला. आणि हर वर्षी असंच एन्जॉय व्हावं बाबा, बरं होतं, चांगलं वाटतं जरा, कारण की वर्षातून एकदाच येत असते, आपण थोडी सारखं कलर खेळत असतो. यो बघ यो साम्या बघ, अयो यो यो शॅम्पू लावून डो एवढे खतरनाक प्लेअर आहे. सगळे थंडीने का आरडले ना, सगळे थंडीने का आरडले. आता ही नायनाचा बघ, नायनाचा व्हिडिओ काढला आता मी. हे बघ हॅपी होली आंटी, हॅपी होली. तुला अयो मंगू वाजा दादा. नंतर नंतर पाण्याने खेळलं ना खुडूक होऊन, हे बघा नाही ना थंडी लागते तरी घरी जायला नाही. आता फोटो काढायचे होते आम्हाला, त्यामुळे तयारी चालली होती फोटो काढायची. थंडीत गारटते, सगळे गारटायला लागले, कुडकुड कुडकुड उडाय लागले. झालं आमचं लास्ट स्टेप होतं म्हणजे, नाही का फोटो काढून पोरं पण थांबले. आले आले सगळे आले, चला थांबा थांबा एवढे गेलो होते सगळे चिल्लर पिल्लर. बोलो आजबा बोली मजा आली पण तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा तुमची दिलवड कशी झाली, आमची मजा आली आम्हाला, तुमची कशी झाली तुम्ही पण नक्कीच सांगा. तुमच्यावर ऐकायला छान वाटतं. आमची आई आवली आता इकडे मी कलर लावला इकडं असा कलर लावला. तू नाही खेळली होली ना, कलर तुझ्या कलर लागलाय. तर चला गाईज बाय, तुम्ही सांगा तुमची होळी कशी आली, हॅप्पी होली.